बेंगळुरू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्नाटकची बस आणि दुचाकी यांचा अपघात झाला असून अपघातात एका 24 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी जेजुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुचाकी स्वार जेजुरीमधून दौंडचकडे जात असताना त्याच्या समोर असणाऱ्या कर्नाटकच्या एसटी बसला उजवे बाजूने ओव्हरटेक करीत असताना एसटी बसचे चाक त्यांचे डोक्यावरून गेल्याने अपघातात डोक्यास गंभीर दुखापत उपचारापूर्वीच दुचाकी स्वार मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अपघातात आदेश मोहन कदम वय 24 वर्ष राहणार दौंडच असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. सदर एसटी बस चालकाचे नाव राजप्पा गोरप्पा अगडी राहणार लिंगसूर जिल्हा रायचूर राज्य कर्नाटक असे आहे. जेजुरी पोलिसांचा अधिकचा तपास चालू आहे. ताज्या बातम्यांसाठी महाराष्ट्र